एस्ट्रल ट्रॅव्हल कोर्स, एस्ट्रल प्रवास कोर्स, सूक्ष्मदेह थेरपी। एस्ट्रल प्रवास हे आमचे पूर्वीपासून चालत आलेले अध्यात्मिक शास्त्र आहे। या शास्त्राला अध्यात्मिक आधार आहे, तसेच ध्यानधारणातील योग निद्रा याचा पण आधार आहे। एस्ट्रल प्रवास हे एक वेगळे असे शास्त्र आहे, परंतु ते अनुभवाचे शास्त्र आहे। या शास्त्राचा प्रत्येकाला कसा अनुभव येतो हा व्यक्तिगत विषय आहे। मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्याच्या दैनंदिन समस्येसाठी याचा कसा उपयोग होतो हे पाहता येते, आणि या शास्त्राचा उपयोग करून आपणास जीवनात यश मिळता येईल, सुखशांती मिळता येईल, आपल्या मनासारख्या अनेक गोष्टी घडवून आणता येतील। लोकांना या विषयाचा परिचय नाही किंवा या विषयाबद्दल गैरसमज पण आहेत। जेव्हा आपण अस्ट्रल ट्रॅव्हल किंवा प्रवास असा शब्द ऐकतो तेव्हा त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे शरीराबाहेरचा प्रवास। या प्रवासात शरीर प्रवास करीत नाही तर त्याचा आत्मा प्रवास करीत असतो। थोडक्यात म्हणजे अस्ट्रल प्रवास म्हणजे आत्म्याचा प्रवास। आत्म्याचा प्रवास याचा अर्थ ऊर्जेचा प्रवास किंवा अंतर्ज्ञानाचा प्रवास। ऊर्जा म्हणजे चैतन्य। आपण या विषयाच्या बाजूने विचार करूया। आपण झोपेत असताना अनेक स्वप्ने पडतात, ती खरी किंवा खोटी हा विषय वेगळा आहे, परंतु स्वप्नात आपणास जे अनुभव येतात ते त्यावेळी आपणास खरेच वाटत असतात। जागे झाल्यावर ते स्वप्न होते असे आपणास वाटत राहते। जागे झाल्यावर ते स्वप्न होते असे आपल्याला नंतर कळते, हे अनेकांना माहिती आहे। परंतु स्वप्न स्वतंत्र विषय आहे। अनेक वेळा आपणास असे ऐकायला येते की मला गुरुने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला किंवा त्यामुळे मला साक्षात्कार झाला। स्वप्न का पत्तात कशी पत्तात व त्यांचा अर्थ काय आहे यावर सध्या संशोधन चालू आहे, त्यामुळे स्वप्ने ही तूर्त तरी फार मोठे गुच आहे। मास्टर एन देशपांडे यांचे अनेक वर्षापासून गूढ आंतरिक शक्तीचे संशोधन कार्य चालू आहे। त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन लोकांना मार्गदर्शन केलेले आहे। त्यांचा शिष्यवर्ग भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी पसरलेला आहे। संमोहन उपचार तसेच टेलिपॅथी व योग निद्रा इत्यादी विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत, तसेच या विषयावर त्यांच्या सीडी व्हीसीडी नोट्स व पुस्तके उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी तसेच शिबिर आणि डेमोसाठी संपर्क साधा मोबाईल नंबर 9890141915 व 9860120777। योग निद्रा सेंटर, पुणे।